का असं कसलं दुःख पडलंय. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत? मस्त आहेत ना? हसत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. आता सध्या आता तो शूट आहे, संध्याकाळचं चाललं आहे. कालचं पण आता ब्लॉग बघितला असेल तुम्ही, टाकलेला आहे ब्लॉग, कारण का मी दररोज 3 ते 4:45 दरम्यान ब्लॉग टाकायला चालू केले. तर बघत जावा ब्लॉग आणि नीट बघा, कारण का तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला. तर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि खरंच तुम्ही कमेंट करा बरं का, कोण बघत आहे बघतात बरं का, पण हे करत नाहीत, स्किप करत बघतायत. बाकी ठीक आहे, चला आता निघायचं टिंबुर्णीला. आणि टिंबुर्णीहून परत सुरलीला, काल अकोल्यानं नवरीला घेतल्यानं परत सुरलीमध्ये नवऱ्या, म्हणजे तिथं लग्न आहे ना, तिथं त्यांना सोडलं होतं. तर आता तिथं शूट आहे, आज हळदी, उद्या लग्न आहेत. तर चला निघायचंय मग, बॅग वगैरे सगळी रेडी आहे, बॅग वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. सूरज पण रेडी आपला, कॅमेरा बॅग, जॅकेट वगैरे सगळं. संध्याकाळी किती वाजतात? संध्याकाळी परत किती, 10 वाजतात का, 11 वाजतात का, 12 वाजतात, हे काय सांगता येत नाही. कारण का सुरलीमध्ये मला वाटतं आता मी जवळ 3rd-4th काम करतोय, पण तिथं 10 ते 11 ते 12 तर सदा सजीव असतात ना. तर चला, कारण का तिथं आता डायरेक्ट हळदी, त्या साखरपुड्याचा ऑलरेडी त्यांचा झालेला आहे. तर गेले की हळदीच असतील, त्यामुळं तर लेट कार्यक्रम चालू होणार आहे, त्यामुळं बघू. आणि चला आता डायरेक्ट गाडीवरच भेटू. आणि आज तर रोडला ट्रॅफिक भरपूर दिसतंय. भरपूर ट्रॅफिक आहे. हां, पुढे ट्रॅक्टर तर चालू असेल ना उसाचा, ट्रॅफिक भरपूर असणार. 8005 घोड्याची व्हॅन आहे, घोड्याची हॉर्स व्हॅन. स्पीड मध्ये गेले, लो स्पीड मध्ये गेले रे. घोड्याची घोडे, त्यामध्ये घोड रेसिंग, घोड रेसिंग. तुम्ही त्या घोड्याला बघितलं असेल, म्हणजे घोड्याला बघितलं म्हणजे कुठं, त्या दिवशी मी प्रदर्शनामध्ये तुम्हाला दाखवलं, इंदापूरच्या प्रदर्शनामध्ये जे घोडे होते ते रेसिंग मधले घोडे असतात, तसेच ते व्हॅन आहे. आणि त्या घोड्यासाठी व्हॅन असते, ॲम्ब्युलन्स आहे ही. जे नारळाचे झाड आहेत ना, काय जबरदस्त दिसतात ना राव. ऍक्च्युली हे जे आहे ना, हे गेस्ट हाऊस आहे मोठ्या दुकानदाराचं, मोठे पाठीमागे गेस्ट हाऊस आहे, मेन दरवाजा आहे. म्हणजे त्यांनी मोठं दुकान टाकलेलं आहे, जबरदस्त झालेलं आहे. एक नंबर झालंय गेस्ट हाऊस, एकच नंबर आहे. ही कार कसली बघा ना, इलेक्ट्रिक कार आहे ही, लहान लेकरांसाठी जबरदस्त कार आहे ही. ही जी एरिया आहे ही पूर्ण आता एरिया डेव्हलप व्हायला लागले, हळूहळू इथं कन्स्ट्रक्शन व्हायला लागले. आता तिथं समोर कन्स्ट्रक्शन येतो का, तिथं समोर पलीकडे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर शेजारी पलीकडे एक नवीन बंगला चालू आहे, तिकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे. बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे, तो का तिकडं पलीकडे पण अजून 2-3 कन्स्ट्रक्शन चालू आहेत. एरिया ही चांगला डेव्हलप व्हायला लागले हळूहळू 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 हळू. मित्र थोडा वेळ बाहेर गेलाय, कशासाठी गेलाय बघू, येतोय थोड्या वेळात बाहेर, थोड्या वेळात निघायचंय. काय होत आहे ते सर, निघूया. चिलटे यायला लागले हळूहळू हळूहळू हळू, चिलटे बघा दिसत का नाही कोण असतो,
इकडून ह्या बिल्डिंग मध्ये दिसते, काळ्याला काय दिसत नाही बघा दिसते गेलो तर असली आगुट्टी बेकार चार बेकार आगुट्टी. त्यामुळे आता हेतून पुढे तरी गॉगल हेल्मेट घालणं तर गरजेचंच आहे. त्यामुळे माणसाने गाडी चालवताना तर हेल्मेट गॉगल तरी घातलंच पाहिजे. मात्र गोष्टी हेल्मेट तर कंटिन्यू वापरलंच पाहिजे. नवर देवाचं घर आहे आता, इथं शूट आहे ना, इकडल्या साईडला शूट आहे. आता बँजो हर बेबसी में इस जिंदगी ने तुझको ही चाहा, तुझको ही मांगा. जिन रास्तों से गुजरा ये दिल था, मंजिल मिली ना, प्यार ना पाया. हर बेबसी में इस जिंदगी ने तुझको ही चाहा, तुझको ही मांगा. जिन रास्तों से गुजरा ये दिल था, मंजिल मिली ना, प्यार ना पाया. खुद को छुपा के राहों से गुजरे, दिल को संभाले, दिल को संभाले. गुड मॉर्निंग. आता आता दुसरा दिवस आहे, त्यातला तर आता करा म्हणलं ब्लॉक आता. पण आता म्हणलं बघा कसलं दुखं जरी कोल्ड असलं पडलं आहे ना असलं दुखं, पहिलं असं कसलं दुखं पडलंय. आता कसं आहे ते वरच्या साईडला हिमालयामध्ये बर्फवृष्टी चालू झालेली आहे आता, कारण इतक्या दिवशी बर्फवृष्टी नव्हती ना, बर्फ पडलंच नव्हतं. पण आता सध्या बर्फ पडायला लागले तिकडं, कारण का वेदरचं सांगते की अजून 5 ते 10 तारखेपर्यंत बर्फ पडणार आहे असं वेदर रिपोर्ट आहे तिकडला. तर त्यामुळे जसं बर्फ पडेल ना इकडं तसं दुःख चालू. वाजलेले दुकान का अजून उघडलेले नाही चौकातले. कार लागते प्रमाणाच्या बाहेर फोन उघडणार आहे लवकर रे. 8, 8:30, 9 च्या आसपास दुकान उघडणार सगळी, 8:30 च्या पुढं. Thank you.
निमंत्रण काम झालेलं आहे, आता विधी राहिलेलं आहे मेन, आता इथं विधी काका आता विधी तर मांडलेला आहे, आता ही विधी सध्या विधी म्हणून केलेलं आहे, सगळे गेलेले आहेत, आता थोडे राहिलेले आहेत, आता पावली मंडळी आहे, आता सगळं विषय क्लोज झालेला आहे. इथं एल ई डी वर लावली होती, आता आता तिथे काय काम करता करता काय करता येत नव्हती, व्हिडिओ पण करता येत नव्हता, सगळे बसलेले आहेत, आता जितले ते आपल्या आपल्या मार्गाने चालले ते. हे आमचे जोडीदार, हाय मस्त एल ई डी वॉल वगैरे घेऊन चाललं निघाल, आम्ही 2 दिवस झालं आबतो, हे तर 3 दिवस झालो नि आले, सकाळी निघाले हे का नाही, सेटअप वेगळा पाहिजे, फोटोसाठी काहीतरी करावं लवकर निघाले पण काय नाही, आता 90% काम उरकलेलं आहे सगळं, आता सगळं तर झालेलं आहे, आता आणि पाठिंबा मंडप तर सगळा निघायला लागलेला आहे, नवरी आता सगळं म्हणजे त्यांचं सगळं विधी वगैरे सगळा झालेला आहे, विधी होऊन सगळं म्हणजे त्यांचा ग्रुपिंग वगैरे सगळं झालेलं आहे, ॲक्च्युली आता जेवायला बसलेले जेवायला बसलेले, मग आता मंडप ही सगळं सोडायला लागलेले, झाले आत्ता सगळं, आता सगळं निघायचं आहे, आता आमचे जोडीदार पण इथं वाचले, आता आपण काय जाळू फुले सगळं झाले सगळं, आता वर काय ते निघायचं आहे, आता आपण यांच्यासाठी राहिले सगळं, म्हणजे काय ते मिळाल्याशिवाय तर हलता येत नाही, काय आत्ता देतो नंतर देतो ह्याच्यातच चाललं आहे सगळं, जोडीदार पण आता बस चला शूट झालेलं आहे सगळं, आणि आता निघालेलो आहे, मित्राला पण सोडलं आहे, आणि ॲक्च्युली आता सगळं काय आता काय बोलायचं पण काय कळलं नाही, बोलू पण वाटत नाही, काय काम करून जर पैसा मिळत नसेल तर काय कमर काम करण्यात पण इंटरेस्ट नाही, ज्यावेळेस जी काम केलेलं आहे तेतनं पण काम काय म्हणजे असं वाटतं ना, नसतं केलं तर बरं झालं असतं, माणसांना जर पैसे मागून मागून जर पैसे देत नसेल तर काय उपयोग आहे कामाचा नंतरसुद्धा, सलग एक नाही 2 दिवस तुमच्या घरी माणूस राबतो आणि परत शेवट तुमचं काम केल्यानंतर तुम्ही पैसे देत नाही त्या माणसाला तर काय काय लय राग येतो राव, काय सांगायची जाऊ द्या, बी पॉझिटिव्ह, सूर्य कसला म्हणजे जबरदस्त दिसतोय, मावळताना दिसतोय, एक नंबर. गाइस गुड मॉर्निंग, सवज सकाळचे 11 वाजलेले आहेत, आणि आता सध्या मी दुकानात आहे, कारण का 2-3 दिवस मला सलग काम असल्यामुळे मी काय परत ब्लॉक केला नाही, काय काही मेसेज मला एक सारखा असा राग येतो ना, मला काय करणार नाही, आता मला असं वाटायला लागेल की आता ब्लॉगिंग का सोडून देऊ काय, पण एकच आहे की आपल्या आठवणी म्हणून मी सेव्ह करतो ब्लॉगिंग, आणि ठीक आहे चला, आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की माझं ब्लॉग तुम्ही तर काही व्यवस्थित बघत नाही, त्यामुळे मला वाटतं की आता काही ब्लॉगिंगचं काय नाही, पण जरा इंटरेस्टिंग असेल की मी असं म्हणतो आहे की जे काय आपल्या आयुष्यामध्ये काय नाही की जरा चाललं का असा प्रॉब्लेम होता की जी माझी काय जेवढे मिटिंगमध्ये ब्लॉग आहेत आता मित्र आता त्यामुळे मी बघतो होता, आणि जेवढे आपल्या ब्लॉग आहेत बघतोय मी तुम्हाला दाखवतोय, पण काय प्रॉब्लेम आहे ते ब्लॉगिंग चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं काय आहे बघताय तुम्ही सगळं चांगली गोष्ट आहे, मला असं वाटते की तुम्ही बघताय तुम्हाला जी काय आवडते, काही लोक मला कमेंट पण करतात 2-3 ब्लॉग असं 2-3 कमेंट देतात, हे पण भारी वाटते की त्यांना हे ब्लॉग चांगले वाटतात, मग पण इतकंच आहे की तुम्ही बघताय खरं, पण बघण्याचा एक हेतू आहे की मला तुम्ही काय बघता स्किप करत बघताय ना, एकच तुम्हाला दाखवतोय हे बघा किती व्ह्यूज आहेत 1587 इकडं 2 कमेंट इकडं 22 लाईक इकडं 4 लाईक इकडं वर 46 व्ह्यूज आहेत, असे ब्लॉग टाकतोय मी, पण इथं बघा माझं इथं ज्या वेळेस माझं हे होत आहे ज्यावेळेस 1500 लोकांनी माझं बघा ही होत आहे ना, काय होत आहे वॉच टाईम पूर्ण कमी होत आहे, कारण का बघणार नाहीत ना तुम्ही, जर व्यवस्थित बघत असाल तर काय प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी म्हणतो आहे की जर ब्लॉग बघत असाल तर खरंच प्लीज रिक्वेस्ट आहे की ब्लॉग जरा थोडंसं व्यवस्थित बघत जावा, कारण का अर्ध्या तासाचा ब्लॉग आहे माझा, कमीत कमी अर्ध्या तासाचा ब्लॉग जर 1500 लोकांनी बघितला आहे तर मल्टिपल करा तुम्ही की अर्ध्या तासात झालं किती,
कमीत कमी 8 ते 10 तास वाढतोय का, मात्र फर्स्ट टाइम वाढत नाही, पुढं पळवत बघताय, स्किप करत बघताय. याच्यामुळे म्हणजे रिक्वेस्ट आहे माझी की ब्लॉग बघा पण व्यवस्थित बघा, आणि नसलं तुम्हाला बघायचं तर फक्त चालू ठेवा, साईडला तुम्ही तुमचं काम करत बसा, फक्त ब्लॉग तरी चालू ठेवा. एक रिक्वेस्ट आहे त्याच्यामुळं म्हणतोय की सपोर्ट करा तुमच्या बारक्या भावाला, मोठ्या भावाला, तुमच्यापेक्षा जी काय असेल ते, आणि बघा जरा व्यवस्थित व्हिडिओ. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.